श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे हनुमान जयंती. या हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. तर आपल्याला आंब्याच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे. आंब्याच्या पानांचे तोरण बनवायचे आहे, पण ते अगदी योग्य पद्धतीने बनवायचे आहे की ज्यामुळे तुम्ही जो काही उपाय करणार आहात त्याचे फळ हे तुम्हाला पूर्णपणे मिळेल. आंबा हा फळांचा राजा मानला जातो. हिंदू धर्मात शुभ कार्यप्रसंगी आंब्याच्या पानाला खूप महत्व दिलं गेलं आहे. कोणत्याही धार्मिक कार्यात आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. सजावटीसाठी आंब्याची पाने घराच्या दरवाजाला लावली जातात. आंब्याची पाने पूजेदरम्यान वापरली जातात. कोणतंही शुभ कार्य आंब्याच्या पानांची डहाळी लावल्याशिवाय पूर्ण होत नाही. आपल्याकडे शुभ कार्यात घराला तोरण लावताना आंब्याची पाने किंवा डहाळी लावण्याची प्रथा आहे. फक्त दरवाजावरच आंब्याची पाने लावत नसून पूजेदरम्यान कलशाच्या बाजूनेही पाने लावली जातात. धार्मिक शास्त्रानुसार इतर पानांपेक्षा आंब्याच्या पानात अधिक सात्विकता असल्यामुळे त्यांची ईश्वरी तत्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते. ईश्वराकडून प्रक्षेपित होणाऱ्या लहरी खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या कोवळ्या पाण्यात 30% तर आंब्याच्या परिपक्व पानात 10% असते. कोवळ्या पानात तेज तत्व अधिक असते म्हणून पूजेत आंब्याच्या कोवळ्या पानांचा वापर हा केला जातो. आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी कशा प्रकारे आंब्याच्या पानांचं तोरण बनवायचं आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय हनुमान लिहायला विसरू नका. आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जेव्हा एखादी सेवा करत असतो तेव्हा ती सेवा ही फलदायी ठरतच असते. उठल्यावरती आपण जेव्हा आंघोळ करत असतो आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे, चिमूडवर हळद टाकायची आहे. हळदीमुळे गुरुग्रह बळकट होत असतो, तसेच माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होत असते. तर हनुमान जयंतीला खूप म्हणजे खूप महत्व आहे, त्यामुळे या दिवशी आपण आपल्या घराच्या बाहेर परिसर देखील स्वच्छ करायचा आहे. घराच्या बाहेर देखील आपण रांगोळी काढायची आहे. थोडंसं शुद्ध जल घ्यायचं आहे, त्यामध्ये 2 थेंब गोमूत्र टाकायचं आहे, चिमूडभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपल्याला घराबाहेर स्प्रे करायचं आहे की यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असेल तर ती दूर होईल. तसेच उंबरट्याचं लेपन देखील आपण या दिवशी करावं. हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याचं लेपन आपण उंबरठ्यावरती करावं, तसेच दरवाज्यावरती देखील स्वस्तिक काढावं. जेव्हा एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण स्वस्तिक देखील काढत असतो. स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक असतं. स्वस्तिक काढल्यामुळे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येत असते, त्यामुळे आपण या दिवशी स्वस्तिक काढायला विसरायचं नाही. आता आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदरच्या दिवशी आंब्याची पाने घरी आणायची आहे. आंब्याची पाने घेताना शक्यतो तरी कवळी जी आंब्याची पाने आहे तीच आपल्याला घ्यायची आहे. आणि कवळी मिळाली नाही तर परिपक्व असलेले आंब्याचे पान घेतलं तरी पण चालेल. आंब्याच्या पानाला कुठेही मध्ये होल नाही पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे. आंब्याची पाने घरी आणल्यानंतर आपण ती प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका आणि त्या पाण्याने तुम्ही ही आंब्याची पाने स्वच्छ धुवून घ्या, त्यानंतर स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर आता आपल्याला सफेद रंगाची फुले घ्यायची आहे. मग तुम्ही सफेद अगदी शेवंतीची फुले घेतली तरी पण चालेल. सफेद फूल हे शांततेचं प्रतीक असतं, यामुळे घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील येत असते. आता आंब्याची पाने घेतल्यानंतर आपल्याला शेंदूर घ्यायचा आहे. शेंदूर हनुमानांना अत्यंत प्रिय आहे हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. शेंदूरने आपल्याला प्रत्येक आंब्याच्या पानावरती राम राम असा शब्द लिहायचा आहे. 11 पानांवरती तुम्ही राम राम असा शब्द लिहा किंवा तुम्ही अगदी ओम ओम असं 11 पानांवरती लिहिलं तरी पण चालेल. तुम्ही तुम्हाला जे सोपं वाटत असेल दोन्हीपैकी ते तुम्ही करू शकता. तसेच जी सफेद फुले आहे प्रत्येक सफेद फुलावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. मग तोरण बनवताना आपण एक आंब्याचं पान लावायचं आहे, त्यानंतर एक सफेद फूल लावायचं आहे, परत एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल लावायचं आहे. अशा प्रकारे आपण 11 आंब्याची पाने आणि 11 सफेद फुले एका दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. याचं तोरण बनवायचं आहे. आता हे तोरण आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. मुख्य दरवाजावरती आपण तोरण लावताना आपण जय श्रीराम जय श्रीराम म्हणत राहायचं आहे, किंवा तुम्ही हनुमान चालीसा म्हणायचं आहे. हनुमान चालीसा पठण नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता. अगदी याचे श्रवण केलं तरी पण चालेल. फक्त आपण जो काही उपाय करत असतो, जी काही सेवा करत असतो, तेव्हा आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की मी हा उपाय केल्यामुळे, मी ही सेवा केल्यामुळे माझ्या घरामधील पूर्ण नकारात्मकता दूर होणार आहे, घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील येणार आहे. आपण हे जर आंब्याच्या पानांचं
फुलांचं तोरण आपल्या दरवाजावरती असेल तर कोणतीही व्यक्ती, घराच्या बाहेरून येणारी कोणतीही व्यक्ती आपल्या घरामध्ये येताना सकारात्मकताच घेऊन येईल. कारण की भरपूर वेळा असे होते की आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं, शेजारी असो किंवा नातेवाईक असो. मग त्यांच्यामध्ये असणारे वाईट विचार किंवा वाईट जी शक्ती आहे किंवा आपल्याबद्दल त्यांना काही वाईट वाटत असेल तर ते घराबाहेरच राहील, ते आपल्या घरामध्ये येणार नाही, त्यांचा कोणताही प्रभाव आपल्यावरती पडणार नाही. उलट ते आपल्या घरामध्ये येताना देखील सकारात्मकता घेऊन येतील. त्यामुळेच एखादं शुभ कार्य असेल किंवा विवाह असेल अशा प्रसंगी घराच्या दारावरती आंब्याच्या पानांचं तोरण हे लावलं जातं. त्यामुळे कोणतंही आपण काम करत असतो त्याला नजरबाधा होत नाही, इडापिडा होत नाही. उलट घरामध्ये शुभ प्रसंग हा राहतो, सुख शांती समृद्धी ही टिकून राहते. तसेच या दिवशी चैत्र पौर्णिमा देखील आहे. पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी देखील आपण आंब्याच्या पानांचं तोरण दरवाजावरती बांधत असतो की ज्यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होत असते. त्यामुळे अशा प्रकारचं तोरण तुम्ही दरवाजावरती जरूर लावावं. तसेच दरवाजाच्या बाहेर या दिवशी अडगळ चुकूनही ठेवायची नाही. घराबाहेर आपण चपला ठेवायच्या नाही. दरवाजा आहे आणि त्याच्या लगेच बाहेर चप्पल ही काढायची नाही. कारण की जर आपल्या घराबाहेर अडगळ असेल तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये वास करत नाही, उलट अलक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होत असतो. आणि जर एखादं घर बाहेरूनच सुशोभित असेल तर आपणच आपोआप त्या घराकडे खेचले जातो, तसेच माता लक्ष्मीचं देखील आहे. त्यामुळे तुम्ही हे आंब्याच्या पानांचं तोरण जरूर लावावं. आणि ज्यांना हे तोरण बनवणे शक्य होत नसेल तर त्यांनी माता लक्ष्मीचं जे कवड्यांचं तोरण भेटतं ते कवड्यांचं तोरण देखील तुम्ही खरेदी करून घरी आणू शकता. मग हे कवड्यांचं तोरण जर तुमच्या घरावरती असेल तर तुमच्या घराला कुठलीही नजरबाधा इडापिडा ही होत नाही. उलट घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो, माता लक्ष्मी ही स्थिर राहते, आपला पैसा कुठेही वाईफर खर्च होत नाही. तसेच आपण जी काही मेहनत घेत असतो तिचा मोबदला देखील आपल्याला मिळत असतो. कारण की घरामध्ये साक्षात आपल्या माता लक्ष्मी ही असते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय हनुमान किंवा ओम महालक्ष्मी नमः जरूर लिहा. धन्यवाद.